नमस्कार, रुचिराव डेलिशियस फूड मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण अन्ना बीसी ब्याळी हुळी म्हणजे कर्नाटकी भात करणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात। प्रथम आपल्याला त्याच्यासाठी मसाला तयार करायचा आहे। हे मसाल्याचे साहित्य, एक वाटी धने, एक वाटी उडीद डाळ, अर्ध वाटी हरभरे डाळ, एवढे साधारण एवढे दालचिनी घ्यायचे, 10-12 सुक्या मिरच्या, 2 चमचे मिरे आणि 1 चमचा मेथ्या, हे मसाल्याचे साहित्य। आता भात कसा तयार करायचा आणि फोडणी त्याचे साहित्य पाहूयात। भातासाठी एवढे एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत, अर्धी वाटी तूर डाळ घेतलेली आहे, जर बीन्स असतील, ढोबळी मिरची असेल, फ्लावर असेल, काय असेल ते भाज्या आपण उभ्या चिरून घेऊ शकतो। हिंग, हळद, मोहरी, आपल्याला लिंबा एवढं कोळ पाहिजे चिंचेचं, त्यामुळे चिंचेचं कोळ, मीठ आणि 2 चमचा साजूक तूप। आपल्याला हा सर्व मसाला 1 चमचा तेलामध्ये पूर्ण भाजून घ्यायचा आहे। मिक्सरवर त्याची बारीक पूड करायची आहे। हे भाजून घेईपर्यंत आपण तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुऊन कुकरला लावूयात, फ्लावर स्वच्छ धुऊन वाफून घेऊयात। सर्व जिन्नस भाजून घेतलेले आहेत, आता हे मिक्सरवर बारीक करून घेऊया। आपला मसाला तयार झालेला आहे। हा मसाला स्टोअर करून ठेवण्यासाठी त्यात 1/2 चमचा हळद घालायची आहे, 1/2 चमचा मीठ घालायचं आहे। हे सर्व मिक्स करून काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचं आहे। हा खास मसाला कर्नाटकी भाताचा आहे, पण हाच मसाला तुम्ही इतर भातामध्ये घालून देखील खाऊ शकता। कुकरमध्ये आपण भात आणि वरण शिजवून घेतलेला आहे, फ्लावर हा उकडून घेतलेला आहे आणि हा लिंबा एवढा चिंचेचा कोळ, हा चिंचेचा कोळ फोडणी करताना ह्या पाण्यामध्ये घालून फोडणी द्यायचं। थोडंसं पातेलं घ्यायचं आहे, त्या पातेल्यामध्ये पातेलं तापलेलं आहे, 2 चमचा तूप घालायचं आहे। तूप तापलेलं आहे, त्यात मोहरी घालू, हळद, कढीपत्ता, पाणी, कोळ पाण्याला उकळी आलेली आहे। आता आपण जो तयार केलेला मसाला आहे तो चमचा 4 चमचा घेतलेला आहे, तो घालूयात। चवीपुरतं मीठ, मसाला मिक्स करा। आता आपण ही डाळ घोटून घेतलेली आहे, ती डाळ याच्यामध्ये घालू। आपण मसाला तयार करताना मिरच्या घातलेल्या आहेत, जर तुम्हाला अजून तिखट हवं असेल तर परत थोडंसं तिखट टाकू शकता। आता यामध्ये आपण हा शिजवून घेतलेला भात घालूयात। हा चांगला असा परतून घ्यायचा आहे, त्याच्यात मिक्स करून घ्यायचा आहे। आपण फ्लावर वापरून घेतलेले आहेत, ते फ्लावर मिक्स करूया। तुम्ही बीन्स जे काय भाज्या असतील ते वापरून घेऊन ह्याच्यात घालू शकता। आपण एक जीव करून घेतलेलं आहे, आता हे आपण थोडंसं वापरून घेऊया। आपला भात वापरून झालेला आहे। आता आपला एकदम रुचकर बीसी भ्याळी हुळी अन्ना म्हणजेच कर्नाटकी भात खाण्यासाठी तयार झालेला आहे। भात गरम खाण्यामध्येच मजा आहे। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।